मी 2012 टिप्पर गँगच्या एका गुन्ह्यामध्ये 6 वर्ष शिक्षेमध्ये होतो. त्याच्यानंतर सुटल्यानंतर मी माझ्या घर परिवाराकडे सर्व लक्ष द्यायचं. नाशिक पोलीस प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या गुन्हेगार सुधार योजनेत अनेक गुन्हेगारांचं जीवनमान उंचावलेलं दिसून येत आहे. नाशिक मधील एका टोळीमधील गुन्हेगार सोनल भडांगे यांनी गुन्हेगारी क्षेत्र सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवलाय. मी 2012 टिप्पर गँगच्या एका गुन्ह्यामध्ये 6 वर्ष शिक्षेमध्ये होतो. त्याच्यानंतर सुटल्यानंतर मी माझ्या घर परिवाराकडे सर्व लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर आत्ता दीपक पांडे सरांनी जी गुन्हेगार सुधारणा मोहीम चालू केली आहे त्याच्या अंतर्गत मला 25/6/2021 बंद पाकिट तयार करून घेतलं. व वेळोवेळी पंचवडी पोलीस स्टेशनचे साहेब पवार साहेब हे वेळोवेळी मार्गदर्शक करतात व त्यांच्यामुळे आमच्या जीवनामध्ये खूप सुधारणा झाली आहे आणि आधीच्या जीवनापेक्षा आत्ताचं जीवन आम्हाला बरं वाटतं. याच्यामुळे आमच्या घरच्यांकडं वगैरे सर्वांकडे लक्ष राहतं. आणि आधीचा लाईफस्टाईल आणि आताच्या लाईफस्टाईलमध्ये काय फरक आहे? आधीच्या लाईफस्टाईलमध्ये असंच वारंवार इकडे जा, पोलीस बोलवणं, हे ते. आता तसं पोलीस वगैरे त्रास देत नाही, म्हणजे आम्हाला काय असलं तर योग्य मार्गदर्शन करता पवार साहेब. कोणत्याही गुन्ह्यामध्ये असं खोट्या गुन्ह्यामध्ये टाकत नाही किंवा काही असलं तर विचारपूस करता. आणि आता थोडंसं बरं वाटतं नाही. सोनल भडांगेप्रमाणे नाशिक शहरातील शेकडो जण विविध व्यवसायात गुंतले तर अनेकांनी दुसरीकडे नोकरी शोधून स्वतःला गुन्हेगारी मुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या 4 विभागात गुन्हेगार सुधार मेळावे घेऊन आतापर्यंत 1366 गुन्हेगारांनी पोलिसांना बंधपत्र लिहून दिलं आहे. 30 जून 2021 रोजी माननीय पोलीस आयुक्त दीपक पांडे सर यांनी गुन्हेगार सुधार योजनेची मुहूर्तमेढ रोवली. 366 गुन्हेगार पूर्ण आयुक्तालयामध्ये त्यांनी बंदपत्र भरून दिले. पंचवटी हद्दीमध्ये 46 गुन्हेगारांनी बंदपत्र भरून दिले आणि त्याच्यापैकी त्या 46 कोणीही त्यानंतर बंदपत्रानंतर गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेले नाही. वारंवार पोलीस त्यांना चेक करत होती. आता देखील पोलीस त्यांना भेटतात पण त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांचं जीवनमान उंचावलं आहे. सगळं कामधंद्याला प्रत्येकजण लागलेलं आहे. एक चांगली योजना आहे आणि त्याच्यामध्ये टिप्पर गँगसारख्या गँगमधील समाविष्ट सजा भोगलेले गुन्हेगार किंवा इतर गँगचे गुन्हेगार ज्यांच्याकडे समाज अतिशय वाईट नजरेने पाहत होता ते देखील आता या योजनेचा लाभ घेऊन सुधारलेले आहेत आणि अशा प्रकारे सुधारणा झाल्यास पोलिसांचं काम देखील कमी होईल. दरम्यान नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी राबवलेल्या गुन्हेगार सुधार योजनेअंतर्गत शहरातील अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांचं जीवनमान उंचावण्यास पोलीस प्रशासनाला यश आलं आहे.